आज आपण बनवूया सुक्का चिकन। सुक्का चिकनसाठी लागणारं साहित्य चिकन, टोमॅटो प्युरी, आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले। आता कढई गरम करून घेतली, त्यात 3 ते 4 पळी तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा टाकला, तो चांगला परतून घ्यायचा। अशा प्रकारे ब्राउन कलरचं होईपर्यंत चांगला परतून घेतला। आता त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड करूया। चिकनच्या क्वांटिटीनुसार पेस्ट घ्या, तुम्हाला अंदाजे 2 चमचे चिकन पेस्ट घेतली। चांगला 1 मिनिट परतून घेऊया तेलातून, मग ॲड करू हळद। ॲड करू टोमॅटो प्युरी। चांगलं परतून घेतलं। ह्यामध्ये मी गरम मसाला किंवा चिकन मसाला असं काही ॲड करणार नाही आहे, डायरेक्ट आमचा एसूर ॲड करणार आहे। हा फार तिखट असतो, चवीप्रमाणे कोणाला कशा प्रकारचं तिखट आवडतं, किती आवडतं असं अंदाजे टाका। आता ॲड करूया आपण चिकन। आता ॲड करू चवीप्रमाणे अंदाजाने मीठ। असं छान त्याला तेल सुटत जाईल आणि थोडं झाकून घेऊया। अशा प्रकारे तेल सुटत आहे आणि वरून थोडंसं कोथिंबीर घालू आणि झाकून ठेवू। अशा प्रकारे त्याला पाणी सुटलं आहे, म्हणजे चिकन होत आलं आहे। अजून थोड्या वेळ झाकून ठेवूया। काहीच ॲड नाही केलं, पाणी थोडंसुद्धा पाणी ॲड नाही केलं, सगळं आहे ते त्याचंच आहे। अशा प्रकारे झणझणीत गावरान चिकन तयार आहे। आता ते सर्व्ह करूया, रेडी टू ईट। अशा प्रकारे बनवा सुक्का चिकन।